इथे उभी आहे मुंबई येथील मरीन ड्राइव्ह येथे. माझ्या एका बाजूला आहे इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल. याच ठिकाणी आज सकाळी अर्थातच सोमवारी 15 जुलैला एक खळबळजनक अशी घटना घडलेली आहे. या मरीन ड्राइव्ह मधील समुद्रामध्ये एक तरुणी आली, ती पाण्यामध्ये उतरली आणि तिने आपला जीव दिलाय. आता ही तरुणी नेमकी कोण आहे, तिने आत्महत्या केली की हा घातपात होता, नेमकं काय घडलं, या मागचं कारण काय, या प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ममता प्रवीण कदम, वय वर्ष 23 असं या तरुणीचं नाव असून अंधेरी येथे ते राहते. यासह बहुप्रतिष्ठित अशा IT कंपनीमध्ये ती काम करायची. आज सकाळी ऑफिसमध्ये जाते हे सांगून ती घराबाहेर पडली खरी, पण तिच्या घरच्यांना कुटुंबियांना माहीतच नव्हतं की ममता ही पुन्हा तेव्हाच घरी येणार नाहीये. आज सकाळी ममता ही घराबाहेर पडल्यानंतर ती मरीन ड्राइव्ह येथे आली आणि तिने आपली बॅग समुद्राच्या किनारी एका बाजूला ठेवली आणि तिने समुद्रामध्ये उतरून आपला जीव दिला. या संपूर्ण घडामोडीबद्दल प्रत्यक्षदर्शीने देखील जी आहे माहिती दिलेली आहे आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं. यासह तिने बॅग ठेवली होती, त्यामध्ये तिचा मोबाईलही सापडलेला आहे. मोबाईल मधील काही चॅट्स वरून देखील याचा उलगडा झालेला आहे की ममताने आत्महत्या केली होती. मात्र या आत्महत्येमागे नेमका कोण व्यक्ती आहे, ममतावर दबाव होता का, किंवा कोणत्या गोष्टीमुळे तिला आत्महत्या करण्यास एवढं टोकाचं पाऊल उचललं होतं, या प्रश्नांची उत्तरे सध्या पोलीस शोधत आहेत. आता तपासाअंती नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. लोकमत मुंबईसाठी